नमस्कार मित्रांनो आता आपण आजचा टॉपिक बघणार आहे तो आहे एरर्स इन अ वेट मीटर वेट मीटरमध्ये होणारे वेगवेगळे एरर्स आपण बघणार आहे तर लास्ट लेक्चर मध्ये आपण काय केलं सुरुवात केली वॅट मीटर या टॉपिकला तर यामध्ये आपण सुरुवातीला पाहिजे मेजरमेंट इन अ डीसी सर्किट मेजरमेंट इन मेजरमेंट इन अ सिंगल फेस एसी सर्किट पॉवर मेजरमेंट कसं करतो आणि वॅट मीटरचा कॉन्सेप्ट पाहिलेला आपण वॅट मीटरचं वर्किंग कन्स्ट्रक्शन आपण पाहिलेलं त्याच्यामध्ये काय काय यूज करतात फिक्स्ड कॉइल किती असतात दोन मुव्हिंग कॉइल म्हणजे प्रेशर कॉइल एक असते स्प्रिंग कंट्रोल असतं एअर फ्रिक्शन्प डॅम्पिंग असतं ते पाहिलं ते हां त्याचं कन्स्ट्रक्शन पाहिलं आणि आता आपण त्याचं त्याच्यामध्ये होणारे वेरियस टाईप्स ऑफ एरर बघणारे की जे वॅट मीटरमध्ये होतात तर वॅट मीटरमध्ये सर्वात आता हा यावर कधी क्वेश्चन विचारले गेलेले नाही आहेत त्यामुळे जस्ट एक नॉलेज म्हणून तुम्ही लक्षात ठेवा ठीक आहे तर एरर ड्यू टू कनेक्शन वॅट मीटरमध्ये जर कनेक्शन जर आपण चुकीचे लावले तर त्याच्यामध्ये पण एरर होतात या किंवा वॅट मीटरच्या इंटरनल कनेक्शनमुळे सुद्धा एरर होतात मोस्टली आपण वॅट मीटर असं कनेक्ट करतो इकडनं वोल्टेज आपण अप्लाय आहे हा एक वॅट मीटर आहे त्यामध्ये ही करंट कॉईल आहे ही प्रेशर कॉईल आहे हा वॅट मीटरच्या सिरीजमध्ये प्रेशर कॉईलमध्ये एक लावलेला रेजिस्टन्स आहे बरोबर हा एक लोड कनेक्ट केलेला आहे आपण तर काय होतंय की जर हे असं कनेक्शन केलंय आता वेट मीटर हा जो वेट मीटर आहे हा वेट मीटर पॉवर कोणती मेजर करणार हा लोड किती पॉवर कन्झ्युम करतोय ते मेजर करणार पण काय होतं यामध्ये की हा लोड जे हा वेट मीटर पॉवर मोजताना कोणती पॉवर मोजतो म्हणजे आयडियाली कोणती मोजली पाहिजे या लोडने घेतलेली पॉवर इकडनं आपण जी पॉवर सप्लाय करतोय तीच पॉवर हा लोड घेतोय मग हा लोड किती पॉवर घेतोय तेही मोजायचं काम मीटर करतोय परंतु होतं काय की या वेट मीटरमध्ये वेट मीटर काय करतो ह्याची पावर मोजतोच मोजतो मौस्तो, प्लस आता ह्याच्या सिरीजमध्ये तुम्ही बघू शकता हा एक करंट कॉइल आपण लावली ही करंट कॉइल तर या करंट कॉईलमध्ये पण काहीतरी पॉवर कन्झम्शन होतं ठीक आहे या करंट कॉईलमध्ये पण काहीतरी पॉवर डिसिपेट होती तर ते पण पावर मोजायचं काम हा वेट मीटर करतो जेणेकरून त्यामुळे टोटल पावर जी मोजली गेली ती कोणती झाली मग ही लोडची पावर प्लस या करंट कॉईलची पण पावर आली तर ह्या दोन्ही पावर मोजल्या जातात त्यामुळे एरर येऊ शकतो मध्ये त्यामुळे जी रिडिंग असते त्याच्यामध्ये थोडस काहीतरी करंट कॉइलचा पण पावर त्याने करंट कॉईल पण जी पावर कंझ्युम केली ती पण मोजली जाते जसं तुम्ही इथे बघू शकता पी इज इक्वल्स टू लोडची पावर मोजतोय प्लस ह्या करंट कॉइलची पावरीनं करंट कॉईल या करंट कॉईलमध्ये पण पावर कन्झ्युम होते ते करंट कॉइलची पावर काय करंट कॉईल म्हणजे हा एक कंडक्टर आहे त्याच्यामध्ये पॉवर लॉस काय आपण म्हणतो आय स्क्वेअर आर लॉस कंडक्टरमध्ये पावर पावर कशी काढतो आपण आय स्क्वेअर आर म्हणून आय सी स्क्वेअर आर आय सी म्हणजे काय करंट कॉइल कॉईलमधनं जाणारा करंट त्याचा स्क्वेअर इंटू करंट कॉइलचा हा जो ही जी करंट कॉइल आहे त्या करंट कॉइलच्या रेजिस्टन्स आर सी म्हणून पी इज इक्स टू लोड ची पॉवर प्लस करंट कॉइलची पॉवर मग करंट ची पॉवर काय आयसी स्क्वेअर आर सी म्हणजे आय स्क्वेअर आर हा मग ह्यालाच आपण काय म्हणतो एरर म्हणतो हा जो आलाय तो काय आलाय आपला एरर आलाय या कनेक्शन मध्ये आलेला एरर ठीक आहे ना सेकंड कनेक्शन सेकंड कनेक्शन कसं तर ते सेकंड कनेक्शन हे असं ही जी कर आपण काय म्हटलं बघा ही फिक्स्ड कॉईल आहे ही कोणती कॉईल आहे करंट कॉइल ही फिक्स्ड कॉईल आहे मुव्हिंग कॉईल कोणती आहे प्रेशर कॉईल आहे मग आता ही प्रेशर कॉईल मी मूव्ह केली ही जी कनेक्शन इथं जे लावले ना भी ला नी, मी इता लावले। आशी भर, हे मी कनेक्शन काढलं आणि मी हे कनेक्शन इथं लावलं मग हे अशी दिसेल तुम्हाला बरोबर म्हणजे हे बघा आर एस पासून आलंय हा प्रेशर कॉईलचा फक्त हा टर्मिनल मी इथला काढला आणि इथं असा लावलाय म्हणून ते असं दिसतंय तुम्हाला लक्षात नाव आता इथं बघा इथं आपण व्होल्टेज प्रोव्हाइड केलंय इथनं टोटल करंट आपण पाठवलाय कुठला करंट पाठवलाय पा इकडे जाणारा करंट प्लस या प्रेशर कॉइल मधला करंट पाठवलाय बरोबर नाव आता काय होणार आहे की आता हा वॅटीमीटर मोजताना पावर काय करणार लोडची पावर मोजणार प्लस या प्रेशर कॉइल मध्ये होणारा ड्रॉप मोजणार या प्रेशर मध्ये होणारा ड्रॉप मोजणार मग टोटल लोड पावर काय लोडची पावर ती ही मी डी ची दिलेली आहे लोडची पावर आता या प्रेशर कॉइलमध्ये होणारा पावर काय प्रेशर कॉईलचा करंट आय पी स्क्वेअर इंटू प्रेशर कॉईलचा रेजिस्टन्स आर पी आय पी स्क्वेअर आर पी अगेन आता एक तुम्ही लक्षात घ्या या लोडच्या पॅरलमध्ये ही प्रेशर कॉईल लावली कारण की लोडचा बघा लोडचा एक टर्मिनल इथं कनेक्टेड आहे प्रेशर कॉईलचा अगेन एक टर्मिनल इथं कनेक्टेड आहे सेम लोडचा एक टर्मिनल इथे कनेक्टेड आहे प्रेशर कॉईलचा दुसरा टर्मिनल या रेजिस्टन्स थ्रू इथे कनेक्टेड आहे त्यामुळे हे दोन कसे झाले पॅरल कनेक्शन झाले पॅरलमध्ये वोल्टेज काय राहतं सेम म्हणून आय पी स्क्वेअर आर पी याला आपण अगेन असंही लिहू शकतो वी स्क्वेअर डिवायडेड बाय आर एस इथलं वोल्टेज डिवायडेड बाय प्रेशर कॉलचा रेजिस्टन्स आर एस आहे म्हणजेच असं कनेक्शन असेल तर इथला लॉस आणि असं कनेक्शन असेल तर इथला पॉवरलॉस इथला पॉवर लॉस काय असतो आय वी स्क्वेअर डिवायडेड बाय आर काय वी स्क्वेअर डिवायडेड बाय आर हा फॉर्म्युला इथं आणि इथं कुठला आय सी स्क्वेअर आर सी तर हे दोन झाले एरर इथे लिहिले मी वी स्क्वेअर डिवायडेड बाय आर एस मग हे आणि हे दोन्ही एकच आहे पण मोस्टली या या केसमध्ये जर क्वेश्चन आला तर वी स्क्वेअर डिवायडेड बाय आर हे मोस्टली विचारलं जातं आणि हे कनेक्शन आलं तर मोस्टली आय सी स्क्वेअर आर सी हे तर हे म्हणायचं कनेक्शन एरर ड्यू टू कनेक्शन आता हे एरर होतातच होतात कारण की आपण वेट मीटर मोस्टली असंच यूज करतो त्यामुळं हे आयसी स्क्वेअर आर सी हे लॉसेस हे नऊ सेकंड सेकंड वन इज एरर ड्यू टू प्रेशर कॉइल इंडक्टन्स आता हे जे आपण म्हटलं प्रेशर कॉइल जे मीटर जो आपण काढतो वेट मीटर तो आपण कसा काढतो असा काढतो ठीक आहे तर तुमच्या माहितीसाठी एक सांगतो हा एक क्वेश्चन विचारला गेलेला एकदा एक्झाम मध्ये की वेट मीटर जो असतो एक हा क्वेश्चन एकदा विचारला गेलेला तुम्हाला एकदा सांगतो वॅट मीटर जो असतो त्याची जी प्रेशर कॉईल असते म्हणजे ही ही कशी असायला पाहिजे आयडियली ठीक आहे आयडियली ही प्रेशर कॉईल कशी असली पाहिजे पी सी इथली तुम्ही आयडियली कशी असायला पाहिजे इन्फानाईट त्याचा रेजिस्टन्स म्हणजे हाय रेजिस्टन्स किंवा इथे लिहू आपण हाय रेजिस्टन्स आयडियली हाय रेजिस्टिव असली पाहिजे आणि त्याचा इंडक्टन्स काय असला पाहिजे त्याचा इंडक्टन्स त्याचा झिरो असला पाहिजे इंडक्टन्स झिरो असला पाहिजे पण ही ऍक्च्युली काय कॉईल आहे जिथं कॉईल येते तिथे मी सांगितलं इंडक्टन्स येतो ठीक आहे मग आपण काय केलं आता ही जी कॉईल आहे ही जी ही जी प्रेशर कॉईल आहे ही प्रेशर कॉईल आहे ना मी इथं असं झूम केलं मग तुम्हाला हे असं दिसणार की ऍक्च्युली ही प्रेशर कॉईल आहे या प्रेशर मध्ये हा प्रेशर कॉईलचा इंडक्टन्स आहे जरा हा प्रेशर कॉईलचा रेजिस्टन्स व्हेरी हाय रेजिस्टन्स आपण जो म्हणतो तो हा मग आता आपल्याला हा प्रेशर कॉईलचा इंडक्टन्स आहे ना त्याच्यामुळे एरर येते मग आपल्याला हा इंडक्टन्स आपल्याला इंडक्टन्स कसा पाहिजे आपल्याला झिरो पाहिजे मग इंडक्टन्स ऑलरेडी प्रेझेंट आहे मग इंडक्टन्सला अपोज कोण करत तर इंडक्टन्सला अपोज करतो कॅपॅसिटन्स मग आपल्याला एक कपॅसिटर वापरावा लागतो आणि जो इथं मी रेजिस्टन्स दाखवलेला मागाशी हाय रेजिस्टन्स असा तर या रेजिस्टन्सच्या काय करायचं आपण पॅरलमध्ये कॅपॅसिटर वापरायचा जस्ट लाईक दिस हा आपण आर एस जो हा रेजिस्टन्स हाय या रेजिस्टन्सचं काम काय असतं बरं का या रेजिस्टन्सचं काम तुम्ही दाखवला किंवा नाही दाखवला काही फरक नाही पडत हा रेजिस्टन्स म्हणजे काय असतो की इथलं इथून करंट कमी गेला पाहिजे प्रेशर कॉइल मधून करंट गेला पाहिजे का नाही प्रेशर कॉइल मधून काहीच करंट नाही गेला पाहिजे म्हणून आपण जास्तीत जास्त रेजिस्टन्स ऍड करण्याचा प्रयत्न करतो असं तुम्ही लक्षात ठेवा की आपला जो करंट आहे तो मोस्टली कशातनं फ्लो झाला पाहिजे करंट मधून फ्लो झाला पाहिजे मग करंट मधून करंट फ्लो होण्यासाठी त्याचा रेजिस्टन्स कसा पाहिजे याचा रेजिस्टन्स झिरो पाहिजे म्हणजे एक समजून घ्या ह्याचा रेजिस्टन्स झिरो पाहिजे म्हणजे करंट इकडनं फ्लो होईल आणि इकडचा रेजिस्टन्स कसा पाहिजे इकडचा रेजिस्टन्स हाय पाहिजे मग इकडचा रेजिस्टन्स हाय ठेवण्यासाठी आपण एक एक्स्ट्रा रेजिस्टन्स ऍड करतो सिरीजमध्ये बरोबर आता आलं लक्षात आणि इकडचा रेजिस्टन्स हाय पाहिजे म्हणून ही प्रेशर कॉईलचा रेजिस्टन्स कसा पाहिजे हायली रेजिस्टिव्ह इथं क्वेश्चन कसा विचारतात प्रेशर कॉईल ऑफ शुड शुडपी प्रेशर कॉईल कशी असली पाहिजे हायली इंडक्टिव्ह हायली रेजिस्टिव्ह हायली कॅपॅसिटिव्ह असं मग हायली रेजिस्टिव्ह असली पाहिजे आणि त्याचा इंडक्टन्स काय असला पाहिजे झिरो पण इंडक्टन्स थोडासा प्रेझेंट असतो जसं इथे दिसते मग हा कमी करण्यासाठी काय करायचं एका रेजिस्टन्सच्या पॅरेलमध्ये हाय कॅपॅसिटर लावायचा जेणेकरून हा कॅपॅसिटर काय करतो त्याचा इंडक्टन्स कमी करण्याचा प्रयत्न करतो ना थर्ड वन इज पॉवर लॉस इन अ प्रेशर कॉइल सर्किट प्रेशर कॉइलच्या सर्किटमध्ये जो पॉवर लॉस होतो अगेन तर ते पावर लॉस अगेन दुसरे जे पॉवर लॉस असतात प्रेशर कॉईलच्या सर्किटमध्ये तर ते कमी करण्यासाठी आपण कॉम्पेन ते कॉम्पेन्सेट कसं कर करतो बायुझिंग कॉम्पेन्सेटिंग कॉईल ती आपण प्रेशर कॉईलच्या इथं कनेक्ट करतो आणि ते काय करते करंट कॉइलच्या फ्लक्सला अपोज करण्याचं काम करते जेणेकरून प्रेशर कॉईलमधले पावर लॉस होत आहेत ठीक आहे हे एवढे इम्पॉर्टंट नाहीत एवढे इंडेप्त आपल्याला कधी विचारणार नाहीत ठीक आहे तर आपण पुढच्या लेक्चरमधील नेक्स्ट टॉपिक शिकूयात थँक्यू